मी प्रियंका, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचा उपक्रम, कार्यालयाचं उद्घाटन व भूमिपूजन सोहळा. माजी खासदार अजय संचती यांच्या हस्ते झालं उद्घाटन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्राध्यापक अतुल मोघे यांची उपस्थिती. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नागपूरच्या वतीनं येत्या 13 ते 22 डिसेंबर दरम्यान होत असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव 2024 कार्यालयाचं उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम आज सकाळी माजी खासदार अजय संचेती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्राध्यापक अतुल मोघे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या भूमिपूजनाच्या समारोहासाठी हनुमाननगर क्रीडा चौक स्थित ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी सिने अभिनेत्री काजोल यांची उपस्थिती राहणार असल्यानं नागपूरकरांमध्ये अत्यंत उत्सुकता आहे. आज झालेल्या या कार्यालयाचं उद्घाटन व भूमिपूजन सोहळा प्रसंगी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले, सचिव जयप्रकाश गुप्ता आणि कोषाध्यक्ष राजेश बागडीसह नवनिर्वाचित आमदार प्रवीण दटके यांनी देखील प्रामुख्यानं उपस्थिती दर्शवली आहे. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. पुन्हा राज्यामध्ये भाजपचे मित्रपक्षाची सत्ता आली आहे. काय आज नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव 2024 या येणाऱ्या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालेलं आहे. त्या निमित्ताने नागपूरच्या जनतेला जे कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे त्याच्याबद्दल मी खासदार नितीनजी गडकरी यांचं अभिनंदन करतो, सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. भाजपचं जे सरकार आलेलं आहे ते जनतेच्या मनात होतं, लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, म्हणून आज एवढ्या मोठ्या बहुमताने आम्ही इथे निवडून आलेलो आहोत. म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आभार मानतो. लाडक्या बाईंनी देवाणभावांवरती खुश होते आढळले होतात आणि त्यांनी भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. परत अशा प्रकारच्या विविध योजना तुम्ही राबवणार, जे कमिटमेंट आमच्या घोषणापत्रात केलेलं आहे ते 100% भारतीय जनता पार्टी आणि सरकार जे आहे ते पूर्ण करेल असा मला पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे विकासाच्या दृष्टिकोनातून, त्याची पूर्तता होणार? विकास हा पूर्वी होत होता आणि आता आणखी जोराने होणार. खासदार, 8 वर्षापासून या महोत्सवाची सुरुवात झालेली आहे. आमचे सहकारी अनिलजी सोले सर, जयप्रकाशजी गुप्ता, आशिष वगैरे सर्वांनी मिळून हा जो कार्यक्रम असतो ही नागपूरकरांकरता एक फीस्ट आहे. जे कार्यक्रम, जे कलाकार नागपूरला येऊ शकत नाही, ज्यांना फक्त आपण टीव्हीवर बघतो, त्यांना डोळ्यासमोर बघणं आणि 10 दिवस असे वेगवेगळ्या मोठ्या लोकांना बघणं, दिस इज अ फीस्ट फॉर नागपूरियन्स. आणि मला पूर्ण विश्वास आहे की लोकांना एवढा चांगला प्रतिसाद देतील की तो अपेक्षेबाहेर असेल. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.